चौकशी असणारे काही हितचिंतक, माझे स्नेही श्रीयुत अरुण काबडे, या पुस्तकाचे प्रकाशक मित्र श्रीयुत जोशी, आपण सर्वांनी आपण मला या ठिकाणी एका उत्तम समारंभासाठी निमंत्रित केलं आणि मला या ठिकाणी आता सन्मान केला याबद्दल त्या सर्व शिक्षण मंडळ पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या बाबतीत मी माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्व शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि शिक्षक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. संपूर्ण भारतीय समाजाचे मार्गदर्शक नेते आणि समाज शिक्षक लोकमान्य टिळक आणि ज्यांचा आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो आहे त्यांचा जन्मदिन, ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या दोघांच्या प्रतिभांनी अभिवादन करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 5 सप्टेंबर 1988 तत्कालीन मद्रास प्रांतामध्ये तिरुत्तानी एका छोट्याशा गावात जन्मलेले आणि एका गुंडकरांच्या पदे कारकून असणाऱ्या वीरस्वामी आणि त्यांच्या पत्नी गोडदस्त संसार ओढणाऱ्या सिद्धाम्मा यांच्या पोटी जन्म घेतलेले सर्वपल्ली राधाकृष्णन आपलं शिक्षण तिरुत्तानी या गावातच पूर्ण करतात. छोट्याच्या शाळेमध्ये गावातलं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिरुपती या ठिकाणी लुथरन मिशनरी स्कूलमध्ये जातात आणि तिथे 1903 साली विशेष श्रेणीमध्ये मॅट्रिकची परीक्षा पास करतात. कॉलेजच्या शिक्षणासाठी वेरुळला ब्रिटिश कॉलेजमध्ये जातात आणि तिथं ध्येय तत्वज्ञान हे प्रथम श्रेणीमध्ये पास होतात. तिथं जे खंबत नाही त्याच्याने पुढं जाऊन ते मद्रासच्या क्रिश्चन कॉलेजमध्ये HGO यांच्या मार्गदर्शनाखाली एथिक्स ऑफ वेदांता यावरील प्रबंध लिहितात आणि तो प्रबंध मान्य होतो. आणि हा प्रबंध मान्य झाल्यानंतर ज्याला आपण शिक्षकाची शिक्षक होण्यासाठी मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन आपण म्हणतो ती त्यांनी प्राप्त केली आणि मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. खरंच असं आहे की राधाकृष्ण यांना असं वाटलं की माझी मिनिमम क्वालिफिकेशन तर झाली, म्हणजे या क्वालिफिकेशनवर मी सरासरी सेवानिवृत्त होऊ शकतो, नोकरी आता मिळाली हे अडचण काहीच नाही. पण त्याने असं ठरवलं मी जर माझ्या विषयाचं ज्ञान वाढवलं नाही, माझी कॉम्पिटन्सी जर मी वाढवली नाही, तर मी माझ्यासमोर येणाऱ्या विद्यापीठातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मी उत्तर कशी देणार. आणि म्हणून मी असं ठरवलं की माझी कॉम्पिटन्सी वाढवली पाहिजे. कॉम्पिटन्सी वाढवायची म्हणजे काय तर जगभरातल्या तत्वज्ञानाचा अभ्यास. आता जगभरातल्या तत्वज्ञानाची सुरुवात करा म्हणजे भारतात झाली आणि म्हणून त्याने भारतात संस्कृतचा अभ्यास सुरू केला. प्रस्थान त्रयी पूर्णपणे वाचून काढलं, दर्शन ग्रंथ वाचून काढले, समग्र भाष्य ग्रंथ वाचून काढले, वेद परिषदांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतीय तत्वज्ञान अजरामर आहे. तथापि केवळ आपल्या देशाच्या तत्वज्ञानाच्या अभ्यासावर भरणार नाही, आपल्याला जगाचाही तत्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून जे जगात तत्वज्ञ होऊन गेले त्यांना माहिती आहे ब्रॅडले, फर्ग्युसन, प्लेटो, डॉटिन्स ह्या सगळ्या कांट यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला. पुन्हा काय असं वाटलं की जगातली गाजलेली महाकाव्य आपण वाचली पाहिजे. मी गटे दांड्याने होमर यांची महाकाव्य वाचली, मी पुस्तकांची नावं जरी घेतली तरी आपल्या लक्षात येईल ह्या किती पानाचा ग्रंथ होईल. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की जगभर
साहित्यही मी वाचलं पाहिजे. त्याचं प्रथम प्रमाणपत्र साहित्य म्हणजे शेक्सपियर. आणि मग शेक्सपियर, कोलरी, वॉल्ट विटमन, ब्राउनी ह्या सगळ्यांची, वर्सवर्थ ह्या सगळ्यांच्या साहित्याचं तत्वज्ञान त्यांनी अभ्यासलं होतं. आणि मग त्यांना असं वाटलं की आता मी वर्गात पाऊल टाकायला पात्र आहे. याला मी टीचर कॉम्पिटन्सी एरियम, शिक्षक क्षमता क्षेत्र. शिक्षकांना वर्गात पाऊल टाकायचं असेल तर स्वतःची क्षमता परिपूर्ण असल्याशिवाय वर्गात पाऊल टाकू नये हे या दिनी आपण राधाकृष्ण यांच्याकडून शिकायला गेलो. तर हे जेव्हा वर्गात त्यांनी पाऊल टाकलं आणि शिकवायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांचं एक असं ध्येय होत की वर्गात जर 100 विद्यार्थी असतील तर 200 डोळे आणि 200 कान फक्त माझ्याकडे असतील. इतरत्र कान जाणार नाही, इतरत्र डोळा हलणार नाही. आणि म्हणून ते बोलायला सुरुवात केली की सर्व विद्यार्थी जीवाचा कान करून ऐकत असतो. एकदा असं झालं की त्या कॉलेजमध्ये, मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये मोठी बोटींची शर्यत होती. तलाव मोठा होता, बोटींचं आयोजन केलं होतं, वेगवेगळे संघ हवे होते. आणि मजा विद्यार्थ्यांना, नागरिकांच्या विद्यार्थ्यांना मजा होती, ती शर्यत बघायची होती. आणि शर्यत ज्या वेळेला होती त्याच वेळेला राधाकृष्णन यांना कुठेतरी बाहेर जायचं होतं, म्हणून त्यांनी असं जाहीर केलं की माझा तास घेऊन मी जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी तासाचं नियोजन करायला सांगितलं. राधाकृष्णन यांचा तास आहे म्हटल्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी बोटींची शर्यत सोडून सगळे विद्यार्थी राधाकृष्णन यांच्या व्याख्यानाला येऊन बसले. याला म्हणायचं सादरीकरण. शिक्षकांवर आत्महत्या किती असू शकते जागृत एखादा किस्सा सांगायला हरकत नाही तुम्हाला. हे असे मारतो त्यांनी राहतील शिक्षक नदीवर आंघोळीला गेले होते आणि पाय घसरून पडले. त्यांच्या सुदैवाने त्यांचा ते विद्यार्थी नदीमध्ये पोहत होता, त्याने पाहिले ते आपले गुरुजी पाय घसरून पडले मारकुटीला असेल पण ते आता दडपडायला लागले पुन्हा. आणि म्हणून तो विद्यार्थी धावत धावत गेला आणि आपल्या गुरुजीला काठावर आणतो. गुरुजीला खूप आनंद झाला आहे, म्हणजे तुम्हाला वाचवलंच खरंच सांग करून मी तुला काय देऊ, काही देऊ नका म्हणता गुरुजी, फक्त मी तुम्हाला वाचवले हे वर्गात तुम्हाला सांगू. एखादा गुरुवृत्त लागला कसा असतो डॉक्टर राधाकृष्ण यांच्या तासाला सगळे विद्यार्थी बोटींची शर्यत करून येतात. ह्याच काय की ती सादरीकरणाची कला असते का नाही, सादरीची कला ती एक मोहित करण्याची ती त्यांच्याकडे जरूर होती. आणि म्हणून त्यांची नाती आता मद्रास पण कलकत्त्या विद्यापीठाने त्याला एकोडी मेरा डिपार्टमेंट ऑफ कला सर्टिफिकेट त्याला अपॉइंटमेंट दिली. आणि त्यावेळेला रस्ता फारसा चांगला नव्हता, त्यावेळेला फारच्या सोयी नव्हत्या. आणि त्यांना मद्रास स्टेशनला जायचं झालेलं स्वतःच होता असं सगळ्यांना किस्सा तो माहिती आहे. आणि त्यांना काहीही माहिती नव्हतं तर त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक रथ तयार केला. आणि मग प्रिन्सिपलनी सांगितलं की तुमच्यासाठी रथ तयार आहे आणि तो तुम्हाला स्टेशनला सोडणार आहे. म्हणजे रथ रथ कशासाठी, तो बाहेरून पाहायचा रथ तयार होता. त्या दिशेला तुम्ही घोडा हत्ती वगैरे काय आहे का, म्हणजे हे काय विद्यार्थ्यांनी विनंती केली की तुम्ही बसा. ते रथामध्ये बसले आणि सर्व विद्यार्थ्यांनी तो रथ कॉलेजपासून स्टेशनपर्यंत ओढत नाही. विद्यार्थी प्रेम काय तर एवढ्या आपले ग्रंथ थांबलेले आहेत. ते कलकत्ता विद्यापीठामध्ये गेले, एवढं अप्रतिम काम केलं की कलकत्ता विद्यापीठात असतानाच त्यांची ख्याती लंडनपर्यंत पोहोचले. असा माणूस आपल्या भारतामध्ये आहे की कुणकुण आंध्र विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठाला लागले आणि ते म्हणजे तिथं म्हणून काम करायला कुलगुरू म्हणून त्यांच्याकडे. आणि मग त्यांचे नियुक्ती बनारस विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून झाले आणि तिथं ते कुलगुरूचं काम करू लागले. तरीही अध्यापन सोडलं आणि मग असे म्हटल्याप्रमाणे कलकत्त्याला असताना त्यांची ख्याती पोहोचली. म्हणून आजकाल युनिव्हर्सिटीचं काय निमंत्रण आहे की तुम्ही आमच्याकडं राधाकृष्ण शिकायला परदेशामध्ये गेले नाही, पण कशाला गेले
शिकवायला येईल. 20 वर्ष सातत्यानं हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ याच्यावर त्यांनी व्याख्यान केली आणि त्या व्याख्यानाचं प्रतीक म्हणून त्यांना काय मिळालं, तर डॉक्टर राधाकृष्ण यांच्या नावाचं अध्यासन हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ बाय राधाकृष्णाचं एक अध्यासन ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये तयार केलं. ही त्यांच्या सादरीकरणाची कमाल आणि म्हणून त्यांचा सन्मान जो झाला तो ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठाने डॉक्टरेट करून त्यांचा मगाशी म्हणालो की परफॉर्मन्स एरिया काय असतो शिक्षकाचा, तो माणसाला कुठून कुठपर्यंत घेऊन जातो. परदेशामध्ये सुद्धा त्यांच्या परफॉर्मन्स कदर करण्यात आली हे समजून घेण्यासारखं आहे. आणि जेव्हा ते लंडनमध्ये गेले तेव्हा ते व्याख्यान देऊ लागले, त्यांच्या व्याख्यानाची ख्याती इंग्लंडच्या पंतप्रधानापर्यंत पोहोचली आणि इंग्लंडचे पंतप्रधान आपल्या कामातून वेळ काढून राधाकृष्णांचं व्याख्यान आहे म्हटल्याबरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये व्याख्यानात अजिबात निसर्ग होऊ नये म्हणून मागच्या दारानं कडे कडेला आत बसून कुठल्या तरी वेळेवर बसत होते. कोण? इंग्लंडचे पंतप्रधान. यांचं एक सांगितलं आहे इंग्लंडचे पंतप्रधान सरकार त्यावेळेस त्याने असं सांगितलं आहे की एका कार्यक्रमामध्ये ते प्रमुख वाढवलेले अध्यक्ष होतो आणि राधाकृष्णांनी इतकं अखरी मंडन केलं त्याच्यानंतर मी अध्यक्ष होणार होतो आम्ही कोणाला उभा राहिलो तेव्हा माझी अवस्था एखाद्या नांगरलेल्या शेतातून माणूस एखादा खचकळ जावा आणि पडावा तशी माझी अवस्था झालेली आहे. मी राधाकृष्णांच्या व्याख्यानंतर मी बोलू शकत नाही. अँथनी हेडन यांचं पंतप्रधानांचं वाक्य आहे आपण लक्षात घ्यावं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रशियाचा किस्सा आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेला डॉक्टर राधाकृष्ण यांची राजदूत म्हणून रशियाला नेमणूक झाली तिथं त्यांच्या अगोदर रशियामध्ये डॉक्टर राधाकृष्ण यांची खाती पोहोचली आणि म्हणून तिथं त्या त्यांचं वेलकम झाल्यानंतर त्यांचे सोयीच्या ठिकाणी ते गेले आणि तिथून त्यांनी त्याला निमंत्रण दिलं त्याआधी कोणालाही भेटत नव्हते. त्याने हा थोडासा अध्यक्षच माणूस होता तसा कुणाला भेटत नसतो पण त्याने असा निरोप दिला आहे की सतत अभ्यास करणारा प्राध्यापक मला बघायचा. म्हणजे त्यांचं पूर्वीचं काय असेल हायपोथेसिस काय असेल ते सतत अभ्यास करणारा प्राध्यापक बघायचा म्हणजे त्यांचा अनुभव असा असेल की सतत अभ्यास करणारे प्राध्यापक फारसे नसतात असं कदाचित त्यांचा अंतर्दृष्टी असेल. त्यांनी बोलवून घेतलं आणि मग ते गेले आणि मग ते त्यांची जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांना असं आढळलं त्याने हा माणूस इतका सुरेख बोलतोय. मग त्याने आपला व्यथा सांगितलं की अहो मला तुझे त्या रशियाचा पंतप्रधानांवर मला तुम्ही चांगलं म्हणत नाही, माझ्यामध्ये काही परिवर्तन होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का असं हिंदू अध्यात्म सांगतं का? तेव्हा ते म्हणाले का म्हणा नाही म्हणले भाऊ म्हणले अंतर्देशामध्ये सम्राट असं करून गेला त्याने कलिंग देशात कलिंग देशामध्ये रक्तपात पाहिला आणि त्यापासून त्या माणसाने युद्ध करण्याचं ठरवलं तर एवढं परिवर्तन झालं की नंतर त्या माणसाने कधी युद्ध केलं नाही आणि नंतर तो एक चांगला माणूस म्हणून भारतामध्ये झाला. तर तुमच्यामध्ये काय परिवर्तन होणार? तो माणूस दर्गदून असं म्हणाला यू आर द फर्स्ट पर्सन टू ट्रीट मी एज अ ह्युमन बीइंग अँड नॉट एज अ मॉन्स्टर अँड नाऊ यू आर लिव्हिंग मी अँड यू शुड लॉन्ग तुम्हाला दीर्घायुष्य आय एम नॉट गोइंग टू लिव्ह लॉन्ग मी फार फार जगणार नाही तुम्हाला चिंतितो आणि 6 महिन्यांना जगभरातल्या पंतप्रधानांना जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना मोहित करणारा हा माणूस डोळ्यात असं राहणार असं म्हणतो. एका ठिकाणी त्यावेळेच्या विविध क्षेत्रामध्ये रशियाच्या आणि भारताच्या वृत्तपत्रामध्ये चित्र आलं होतं आणि त्या चित्रामध्ये व्यंग दिसत होतं त्याच्यामध्ये डॉक्टर राधाकृष्ण भगवद्गीता घेऊन उभे राहिले आणि हातामध्ये शरीर आहे आणि त्यांच्यापुढं ते विद्यार्थी होते ते सर्व देशांचे राष्ट्राध्यक्ष होते. राधाकृष्ण यांच्याकडे बोलून त्यांना शिकवत होते हिंदू अध्यात्म असा एक विद्वत्ता प्रचुर असा माणूस जेव्हा इंग्लंडमध्ये व्याख्यान घेऊ लागला चर्चमध्ये जाऊन व्याख्यान घेऊ लागला त्या इंग्लंड वृद्ध स्त्री असं म्हणाली तिथे ऐकलं ती म्हणजे आपण इंग्लंडमध्ये धर्मप्रसारासाठी ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी माणसं तुम्ही भारतात कशाला पाठवत आहे? भारतामध्ये राधाकृष्ण यांच्यासारखा जर सर्व धर्माचा अभ्यास होत असेल तर आपला धर्मप्रसार तिकडे पाठवण्याची काही गरज नाही. त्यांच्यावर तुम्ही टीका जपानचे डॉक्टर कागावा भारतात आले त्यांनी विचारलं महात्मा गांधींच्या प्रसंग
आणि ते म्हटले बापूजी मला घरात बघायचं मी काय काय बघून सांगा. तेव्हा ते म्हणले काही अडचण नाही, रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन बघा, योगी अरविंदांचं पांडिचेरी बघा, आग्र्याचा ताजमहाल बघा, आणि भारतीय तत्वज्ञ राधाकृष्ण यांना भेटल्याशिवाय जाऊ नका, त्याशिवाय तुमची भेट पूर्ण होणार नाही. हे नंतर बाधावांना जपानच्या एका विद्वान माणसाने सांगण्यात आलं. याबरोबर यांची विद्वत्त आपल्याला असाच माणूस एक चांगला परफॉर्मन्स होऊ शकतो किंवा विद्वत्त आपल्याला तिसरी मी कॉम्पिटन्स आहे माझ्या पुस्तकामध्ये किंवा माझ्या व्याख्यानामध्ये नंतर पुढे येईल की त्याला आपण कमिटमेंट कॉम्पिटन्स म्हणतो की माझ्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांना मी कमिट आहे, यांच्या कपाळावर भविष्य घेण्याचं काम माझं आहे, यांचं जे काही होईल ते माझ्यामुळं होणार आहे, ते बिघडले तरी माझ्यामुळं बिघडतील, घडले तरी माझ्यामुळं बिघडतील, ती भावना राधाकृष्ण यांच्या ठिकाणी होती. आणि म्हणून त्यांना एका विद्यार्थ्याचं पत्र आलं की मला तुम्ही लिहिलेली पुस्तकं मला पाहिजे, परीक्षा माझी जवळ आली आणि माझ्याकडे पैसे नाही. राधाकृष्ण आपण लिहिलेल्या पुस्तकांचा गठ्ठा बांधला, पोस्टाला पाठवलं, ते पत्र लिहिलं की तू जरूर अभ्यास कर, ही पुस्तकं परत पाठवण्याची गरज नाही. किती सुंदर पुस्तकं लिहिली की या पुस्तकाला जगभर अभ्यास केला जात होता. अशी पुस्तकं मनाची मी तुम्हाला म्हटलं की वेदांतावरचं त्याचं पुस्तक ज्याला एटीस ऑफ वेदांत म्हणतात, हे इंडियन फिलॉसॉफी हे पुस्तक, फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर तिसरं पुस्तक, रिलिजन कंटेम्पररी फिलॉसॉफी चौथं पुस्तक, अशा प्रकारची सुंदर ग्रंथ त्याने आपल्या विद्यार्थ्याला पाठवून दिलं. त्यांना माहिती होतं की विद्यार्थ्याशी मी कमिट आहे आणि पुस्तकं लिहिली, पुस्तकं लिहिणं ही सुद्धा एक समाजासाठी असणारी बांधणी. माणूस भरून जातो पण पुस्तकं मागत राहतात, त्याचं कुणीतरी वाचन करतो, ही समाजाप्रती असणारी बांधणी. जोपर्यंत ही कमिटमेंट असत नाही तोपर्यंत शिक्षकाला परिपूर्णता येत नाही. ज्यापण तीन कॉम्पिटन्सी सांगितल्या, कंटेंट कॉम्पिटन्सी, परफॉर्मन्स कॉम्पिटन्सी आणि कमिटमेंट कॉम्पिटन्सी, ह्या असल्याशिवाय शिक्षकाला पूर्णत्व येत नाही. असा शिक्षक हा भारताला उच्च पदावर पाहिजे होता म्हणून राष्ट्रपतींनी मला असे सांगितलं की त्यांना उपराष्ट्रपतीवर देण्यात आलं. त्याच्या अगोदर भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिला जो आयोग देण्यात आला 1948 तो विद्यापीठ शिक्षण आयोग, त्याचे अध्यक्ष हे राधाकृष्णन होते. त्याच्यानंतर उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती तेव्हा झाले तर प्लेटोचं वाक्य की तत्वज्ञ हा राजा व्हावा असं प्लेटो म्हटला होता, आणि बर्टन रसेल म्हटला की प्लेटो हा तत्वज्ञ असावा, हा सॉरी तत्वज्ञ हा राजा असावा, याचं खरं खरं उदाहरण फक्त भारतातच पाहायला मिळतं. भारत हा नक्कीच उंचीवर जाईल असं बर्टन रसेलचं वाटतं, आणि बरोबर ते खरं ठरलं. आणि त्यांच्या एकूण विद्वत्तेमुळं हा माणूस जगभर लागला. मी सुरुवात केली ते एका खेड्यातील तिरुपती या खेडेगावातल्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला हा विद्यार्थी हा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचतो याची आपण नक्कीच मनन चिंतन करावं, याचं कारण आपल्या पुढे बसलेला कदाचित एखादा राधाकृष्णन असू शकतो, त्याच्या पुढे जे आपण उदाहरण मानलं पाहिजे त्याच्या दृष्टीनं आपण या परीक्षा पार पडेल. या प्रसंगी आता आम्ही 5 मिनिटांमध्ये हे उल्लेख करणार आहे की तो बऱ्याच वेळा दूरदर्शी 5 सप्टेंबर ही आणखी एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा एज्युकेशन असं पुस्तक लिहिण्यात आलं. त्या पुस्तकामध्ये गेल्या 1500 वर्षांमध्ये ज्यांनी शिक्षणाविषयी चिंतन चांगलं चिंतन केलं अशा 200 लोकांच्या चरित्रांचा समावेश युनेस्कोच्या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांना तरुणी पुस्तक आणि त्या पुस्तकामध्ये म्हणजे पाश्चात्य अरिस्टॉटलपासून आहे, अरिस्टॉटल पावलो कोएल्हो युवानिरी चकला नावं म्हणजे मोठे दिगज नाव आहे एज्युकेशनमध्ये. आणि भारतामध्ये 3 नावं आहेत, त्यापैकी 1 महात्मा गांधी, नंबर 2 रवींद्रनाथ टागोर आणि नंबर 3 JP Naik, की जे आपल्या जिल्ह्यापासून जवळच्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा तालुक्यातील पैरेवाडी या
छोट्याशा गावात जन्मलेला हा मुलगा तिथला आपलं शिक्षण पूर्ण करून शिक्षणासाठी म्हणून कर्नाटकात जातो. धारवाडमध्ये त्याच्या ग्रंथालयात काम करतो, ग्रंथालयातली पुस्तकं जोडल्या जातात म्हणून त्याचं काम करून करतात, पाण्याचं शिक्षण थांबतं. त्याप्रमाणे तिथं शाळा करतो, शाळेत प्रयोग करतो, पत्रकार थांबू दिलं जात नाही. म्हणून हा माणूस राजाराम कॉलेजमध्ये येतो, राजाराम कॉलेजमध्ये पीएचडी परीक्षा पास होतो. त्यावेळेस त्यावेळेस कोल्हापूर राजाला समस्या जाऊन मिळाला, समजते की हा माणूस त्यांच्या वंशजा चालू आहे. त्यांना समजतं की हा माणूस विधवा आहे, याच्या मदत घ्यायला काही हरकत नाही. आणि म्हणून त्यावेळेचे पी सी पाटील नावाचे जे शिक्षण मंत्री होते, त्यांनी त्यांना राजाराम कॉलेजमध्ये बोलून घेतला आणि सांगितलं की अहो तुम्ही या विद्यासंच म्हणून माझ्या हातातलं तुम्ही काम कराल का, तुमचं खूप मोठं काम आहे, निर्भर झाला ऐकून माहिती आहे. तर ते म्हणाले आपण धारवाडमध्ये शाळा करायचं तुम्हाला 3 दिवस जावं लागतं, तुम्ही मी 3 दिवस काम करू शकेल. ते म्हणजे काही हरकत नाही, पण तुमची विद्वत्ता पाहून आम्हाला मोठा अडचण निर्माण झाली, तुम्हाला पगार पाहिजे. आम्ही तुम्हाला 150 रुपये पगार देऊ शकतो. जे ते नाही फसले आहेत ते म्हणाले हा 150 रुपये कशाला, मला 17-18 रुपये पगार मिळाला सगळा. अहो म्हणजे असं का म्हणत आहे? अहो म्हणजे मला लागतं तरी काय? महात्मा गांधींच्या आंदोलनामध्ये असताना त्याला बेलारच्या तुरुंगामध्ये करण्यात आलं होतं. आणि बेलारच्या तुरुंगामध्ये असताना त्यांना जो पोशाख म्हणाला कैद्याचा असतो तो, ते म्हणजे हाफ साठा हे बंडी, तो पोशाख जयंती नायकांनी खाली शिकलो होता. ते 2 ड्रेस माझ्याकडे आहेत, ते मी घालेन. आणि मला खायला काय लागतो, माझ्या तिच्या दिसतीचा पुढा हाताकडे मला चालू शकतो. आणि माझं मुक्कामाचं ठिकाण करतं, तर ज्या ऑफिसमध्ये मी काम करतो तिथे तुम्ही झोपतो, मला पगार लागतो. कुठे अशाची गोष्ट, असा माणूस, असा माणूस कोल्हापूरमध्ये असताना पुन्हा दादोटीचं नवरी विद्यापीठ काढतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिथं रस्ता सुद्धा नव्हता अशा ठिकाणी सर्व प्रकारच्या एज्युकेशन फॅकल्टी चालू केला. कोल्हापूरच्याही आलो राजापर्यंत होतच, त्याच्याही अगोदर कोल्हापूरचे कोण असं त्या सगळ्यांना माहिती आहे. ग्रामीण विद्यापीठ स्वप्न होतं. आणि जेव्हा मग ती मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटला झाले, महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना बोलवून घेतलं आणि बाबा तुम्ही सल्लागार म्हणून तुम्ही सल्लागार म्हणून काम करा. आणि त्याच वेळेला जेव्हा रवींद्र चित्रामध्ये ह्या परदेशातून पीएचडी करून सुद्धा आलेल्या होत्या, या दोघांचं काम पाहून त्यांच्या सुरुदरा असं वाटलं की या दोघांनी एकत्र यावं का, विवाह बंधनात हे आरोग्य का. त्यांना विचारून पाहून त्यांना विचारलं, किस्सा ऐकण्यासारखं आहे. त्याने विचारलं की आम्हाला असं वाटतं की तुम्ही दोघं एकत्र आला तर बरं होतं, त्या दोघांना विचार करण्याची संधी दिली. आणि दोघं विचार करणार आहेत, मला काय म्हणतायत, जे ते नाही म्हणतायत की हे बघ मी समाजाचं व्रत घेतलेलं आहे, त्यामुळे मी आयुष्यभर समाजाचं काम करणार आहे. चित्रामध्ये यापूर्वी शिक्षण संचालक होत्या महाराष्ट्रात, त्या म्हणाल्या की मीही समाजाचं व्रत घेतलेलं आहे. अरे म्हणलं मग आपण लग्न केलं तर समाजाचं काम कसं करायचं? लग्न झाली मग मुलं बाबा म्हणा, आपण काम कसं करायचं? मग आपण हे करूया की आपण लग्न करायचं, आपल्याला मुलं बाबा म्हणा याची काळजी घ्यावी. त्यासाठी पुढाकार पुढे घ्यायचा बंधू भगिनी ऐकण्यासारखं आहे. जे पी नाही हे मित्रला गेले आणि स्वतःचं नसपत्नीचं ऑपरेशन करून आले आणि मग दोघांनी लग्न केलं. आणि आयुष्यभर समाजाचं, आयुष्यभर समाजाचं काम केलं. त्यांचीही जयंती आजच आहे म्हणून त्यांनाही मनोमध्ये वंदन करतो. आणि अशा महान की आपल्या देशामध्ये घोड गेले असा आपला आहे. आणि मग मी माझ्या पुढच्या भागामध्ये मला आहे किती दाखवले बघितले किती दा फायदा करतो की बदली असते, वेगळ्या प्रदेशात माणूस जातो, वेगळ्या ठिकाणी भेटतो, वेगळे विद्यार्थी भेटतात, राजेंद्र सचिव राजेंद्र सहसचिव आहे. कारण त्यांनी हे पुस्तक वाचलं, काही सूचनाही मला केल्या, काही दुरुस्त्याही मला सुचवल्या, त्यांच्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्याने एक नाविन्य मला सुचवलं की सर मी हे पुस्तक माझ्या शाळेच्या शिक्षकांना दिलं होतं, त्यांनी वाचावं आणि त्याच्यावर आपण आपली चर्चा व्हावी असं मला वाटलं. तर म्हटलं मला आनंद वाटला, काही हरकत नाही त्या वाचायला. आता पुस्तकाच्या हाती आल्यानंतर मुळात आपण एक समजून घ्यायला पाहिजे एक गोष्ट की लेखकाचं काही मर्यादा असेल, लेखकाचं काहीतरी चिंतन असतं, वेगळं त्याच्यापुढे काहीतरी विषय असतो, त्याचं काम दोन विषय.
आणि त्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे
हे शासकीय धोरणानुसार शाळांतून दिले जाणारे औपचारिक शिक्षण आणि जीवन शिक्षण याची सांगड कशी राहणार? फार चांगला प्रश्न आहे, विचार करायला होणार आहे. आपण शिकवतो आपण हे लक्षात घेऊया, आपण शिकवतो ते वर्गात शिकवतो म्हणजे चार भिंतीत शिकवतो, बरोबर आहे. आणि जीवन शिक्षण हे काय चार भिंतीचं असू शकत नाही. जीवन शिक्षण कुठं असतं? चार भिंतीच्या बाहेर असतं. आपण शिकवतो वर्गात. आता आजचं चित्र असं आहे की वर्गात शिकवणाऱ्याला बाहेर काय निवडायची काही चिंता करायची कारण नाही. आणि बाहेरचा समाज तुम्ही वर्गात काय शिकवता याचे समाजाला काय चिंता. दोन्ही प्रवाह आपापल्या पद्धतीनं चालू आहे. तर शिक्षण शास्त्रज्ञ असं म्हणतात मार्ग जोडलो पाहिजे ना. ते जोडायचं कसं काय तरी 1964 त्यांची धोरणे पहिलं
तुमच्या गावामध्ये कचरा गाडी येते, गाडी छान येते, त्याचा कचरा कोण टाकते? तुझ्या डोकांमध्ये कचरा आई टाकते, तुम्ही टाकत नाही कचरा. आई सकाळ उठतो तो कचरा टाकायचा. काय करता तुम्ही? तुम्ही अशी कोणती मदत करता मला? तुम्ही हे सगळं उद्या हे सगळं सांगायचं आहे मला. तुम्ही कुठं कुठं जाऊन आला आणि तिथं तुम्हाला काय काय अभिव्यक्ती किती किती घालायचं तुम्हाला अभिव्यक्ती सांगा. हा कारण तिथला होमवर्क आहे. आणि ते जातील मी त्यांना सांगेन तुम्हाला शक्य झालं तर आपल्याला एखादे तिथे ध्यान असं नाही चालले ध्यान त्या माणसाची मुलाखत घ्या. ते विचार आपण आपण रिकाम होतो पण तो उभा राहतो का नाही? तो त्या घाणीत उभा राहिलेला असतो. आपल्या घरातलं करतो का रोग होत नाही त्याची एकदा मुलाखत घ्या. बारा डबरी लागताना आपण एकदा ध्यान बघा. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटचा स्वाध्याय देईल. जसं मदर रत्न तुम्हाला पत्र लिहिलं तसं आता मदर रत्नात तुम्ही पत्र लिहायचं. काय पाहिजे तर तुम्ही करा जीवनाची चांगलं कधी कधी एक उदाहरण देऊन म्हणजे ही तुमची करायची गोष्ट आणि आपण